नमस्कार. एटीव्ही इंडियाच्या प्राइम टाइम बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. चला पाहूया आजचा विशेष रिपोर्ट. वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार. कनेक्शनसाठी 2 वर्षापासून प्रतीक्षेत. दिग्रस येथील पुसद रस्त्याच्या पाण्याच्या टाकीजवळ नालमवार लेआउट येथील रहिवासी इंदुबाई मारुती चौधरी सह इतर परिवाराने वीज वितरण कंपनी 2 वर्षापासून विद्युत जोडणी करीत नसल्याचे निवेदन नायब तहसीलदार व्ही जी इंगोले यांच्याकडे दिनांक 18 जानेवारी 2019 रोजी सादर केले. नालमवार लेआउटमध्ये 2 वर्षापासून रहिवासी असलेले यांनी वारंवार वीज वितरण कंपनीकडे घरगुती विद्युत जोडणीकरिता विनंती अर्ज करण्यात आले. त्यांच्या या विनंती अर्जाला वीज वितरण कंपनीने घरगुती वीज कनेक्शन न देता सरळ केराची टोपली दाखवली आहे. याबाबत निवेदनकर्त्यांनी वीज वितरण कंपनीला याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत तुम्हाला विद्युत खांब वायर केबल व इतर खर्च द्यावा लागेल, यामध्ये तुम्ही तयार नसाल तर तुम्ही न्यायालयात जा असे बेभानपणे उद्धट भाषेत बोलून हात वर केले. यावरून वीज वितरण कंपनीची प्रणाली जनतेच्या किती हिताचे कार्य करीत आहे हे स्पष्ट होत आहे. नालमवार लेआउटमध्ये वीज नसल्याने रात्री बेरात्री साप विंचू सह इतर कीटकांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला असून यापासून या भागातील लोकांना कोणतेच सहकार्य मिळत नसल्याने वीज वितरण कंपनीबाबत असंतोष पसरला आहे. विशेष म्हणजे या भागातील विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अभ्यास करायला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 21व्या शतकात जर विद्यार्थी विजेपासून दूर राहून अभ्यास करीत असेल तर कसे स्वातंत्र्य, असा सवाल त्या भागातील विद्यार्थ्यांनी केला आहे. वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराला त्रस्त रहिवासी परिवारांनी थेट नायब तहसीलदार व्ही जी इंगोले यांच्याकडे निवेदन देऊन वीज मिळण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. या विनंती अर्जावर वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात, तसेच या भागातील जनतेला या समस्येपासून मुक्त कसे करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. यावर 15 दिवसात उपाययोजना न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराविषयी या भागातील नागरिक वीज वितरण कंपनीच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए यांचा पाठिंबा राहणार असल्याचे मत तालुका अध्यक्ष धर्मराज गायकवाड यांनी दिले आहे. एटीव्ही इंडियासाठी अब्दुल रफीक सोबत धर्मराज गायकवाड, यवतमाळ. माझं नाव ऐश्वर्या साखळे. मला शिक्षणाचा खूप त्रास होतो, लाईट नसल्यामुळं मी अभ्यास नाही करू शकत. लाईट नसल्यामुळे सर तुम्हाला एवढीच नम्रतेने विनंती आहे माझी की आमच्या मुलांचं शिक्षण कसं करायचं. मुलं 10वीला 12वीला आहे, ते येतात जातात त्यांना त्रास होतो, ट्युशनला जायला त्रास होतो, पुन्हा शाळेचा अभ्यास कसा करायचा. त्यांनी जर अभ्यासच नाही केला तर मुलं कसं पुढे जाणार, ते तर तुम्हाला तर कळतच ना. तर तुम्ही आम्हाला काळजीपूर्वक नम्रतेने तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आम्हाला मदत करावी, एखादा लाईनचा खंबा द्यावा, एवढीच विनंती आहे. मी इंदुबाई मारुती चौधरी सुसद रोड नालमवार लेआउटमध्ये आम्ही 2 वर्षापासून राहतो. आम्हाला आतापर्यंत लाईनची काही सोय नाही आहे. आम्ही एनसी ऑफिसमध्ये गेलो, मोठ्या ऑफिसमध्ये गेलो, त्याकडे अर्ज दिले, चौकशी केली, पण त्यांनी आणखीन आम्हाला काही सुविधा केली नाही. संजय भाऊ राठोडकर सुद्धा गेलो, ते चव्हाण साहेबांना बोलले होते, त्यांना फक्त येऊन पाहिलं, त्याच्यानंतर काहीही केलं नाही. म्हणून आता मी एक निवेदन तहसीलदार साहेबाकडे दिलं. आता ह्या 15 दिवसात त्यांना आमच्याकडे वीज मंडळची लाईनची सोय केली तशी, नाहीतर आम्ही उपासनाला बसणार सर्वजण. आज बातमीपत्र इथे संपवतो. नमस्कार.